शेतकरी त्याचा राजा, कृषीप्रधान देश आपला आणि शेतकरी त्याचा राजा समजा असावं समजा या वाक्याची आता फक्त पुस्तकातच मजा. नमस्कार, माझा परिचय असा की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आणि इथे मी माझ्या शेतकरी राजाची व्यथा मांडायला आलेलो आहे. मी प्रज्वल हिमराजी हिवरे, GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा, प्रथम वर्षाचा विद्यार्थी. बनवले तुम्ही नियम त्याच्यात नाही काही वाद, बनवले तुम्ही नियम त्याच्यात नाही काही वाद, पण लेकरांनो या नियमामुळे जाईल किती शेतकरी मरण्याच्या घात. सरकारने आता काही शेतकऱ्यांसाठी कृषी विधायके काढलेली आहे, आता ते विधायके फायद्याची की तोट्याची ते पाहूया. विधायक नंबर 1 जीवनावश्यक गोष्टी 2020, या बिलनुसार सरकारचं असं म्हणणं आहे की शेतकरी कांदा, बटाटा, तेलबिया यासारखे पिके सोडून इतर पिके साठवून ठेवू शकतो आणि ज्यावेळेस त्याला भाव मिळेल त्यावेळेस तो विकायला काढू शकतो. पण तोटा इथे हा आहे की लहान जे शेतकरी असतात त्यांच्याकडे पीक ठेवण्या साठवून ठेवण्याकरिता पुरेशी जागा नसते. आपल्या शेतकरी बांधवांचे दुःख व्यक्त करण्यासाठी 2 लाईन म्हणण्यास इच्छुक आहे, ते की मुफ्त की कोई चीज बाजार में नहीं मिलती, मुफ्त की कोई चीज बाजार में नहीं मिलती, किसान के मरने की सुखिया अखबार में नहीं मिलती, किसान के मरने की सुखिया अखबार में नहीं मिलती. विधायक नंबर 2 हे की शेतकरी मूल्य आश्वासन करा आणि कृषी सेवा विधायक 2020. या विधायकाचे फायदे सांगायचे झाले तर या विधायकाच्या नियमानुसार कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकतो, पण त्याचे तोटे शेतकऱ्यांच्या हे की यामुळे शेतकरी मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताचे पुतले बनतात. आणि या विधायकानुसार सरकारचं असं म्हणणं आहे की 5 एकराच्या खालील शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा आहे, परंतु जे कॉन्ट्रॅक्टर असतात, जे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर असतात, ते 5 एकराखालील शेतकऱ्यांसोबत कधीच कॉन्ट्रॅक्टवर उतरत नाही. शेतकऱ्यांचं फक्त एकच म्हणणं, नको रे काही जास्त आम्हाला, पिकू दे आमचं रान, होईल रे माझ्या डोक्यावरचा थोडा तरी कमी ताण. आणि शेवटचं विधायक हे की कृषी उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य 2020 या नुसार शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतो, मंडीमध्ये जाण्याची गरज नाही, राज्यात आणि राज्याच्या बाहेर कुठे पण विकू शकतो. पण या विधायकामुळे APNC म्हणजे मंडी, कृषी उत्पन्न बाजार समिती मोडीस निघेल. मग आपल्याला असं कोणतेही स्थळ नाही जिथे आपण आपला माल विकू शकतो. शेवटी बिग कॉर्पोरेटला आपल्याला पडत्या भावात माल विकावा लागेल, कारण दुसरे कोणतेही पर्याय नाही. मी या ठिकाणी सरकारला 2 लाईन म्हणू इच्छितो. ऑन द बिहाफ ऑफ फार्मर, धरती आमची माय, पाऊस आमचा बाप, धरती आमची माय, पाऊस आमचा बाप, भाजीपाला रस्त्यावर फेकला कुठे फेडणार हे पाप. किंमत तर धान्याची तुम्ही लावली, आम्ही तर चूक केली दादा जी ही तूर लावली. शेवटी कृषी योद्धा संघटना आयोजित केलेल्या या वक्तृत्व स्पर्धेत मला बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे मन